दादांना आम्ही पत्र देखील तशा पद्धतीचं दिलेलं आहे की बाबा वहिनींना तुम्ही संधी द्या आणि नुसती संधी देऊ नका तर त्यांना मंत्री देखील करा. पडलेल्या माणसांना देखील आता स्मृती इराणी वगैरे या लोकांना संधी परत एकदा मोदी साहेब देत आहेत अशी चर्चा आहे. मग आमच्या वहिनींना का देऊ नये. महायुती ही कायम राहील आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. काल देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही काही मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल त्यांनी सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये त्यांनाही स्थान दिलेलं आहे. आरपीआयचे आठवले यांनी देखील शपथ घेतलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा कुठलाही मंत्री शपथ घेऊ शकला नाही किंवा किंबहुना ती शपथ घेतली गेली नाही त्यांच्याकडून. नेमकं काय झालं या विषयावर माझ्याशी बोलण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत. दीपक भाऊ, सर्वप्रथम तुम्हाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. 21 वर्ष पूर्ण झाले तुमच्या, 25 वर्ष पूर्ण झाले तुमच्या पक्षाला. तुम्ही आज पत्रकारांनी ठराव मांडला आहे की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्यायला पाहिजेत आणि त्यांना मंत्रीपद द्यायला पाहिजेत. ही तुमची आज मागणी केलेली आहे. ही कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की जरी वहिनींचा पराभव झाला असला तरी वहिनी ह्या सातत्यानं समाजासमोर राहिल्या पाहिजेत. समाजामध्ये त्यांचं काम राहिलं पाहिजे आणि का मागणी करू नये. जर आमच्याकडं जर जागा आहे तर त्या जागेवरती जर चांगली संधी वहिनींना दिली तर चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण ह्याच्यामध्ये ते काम उभं करू शकतात. आणि ही कार्यकर्त्यांची मागणी आहे, माझी देखील आहे. आणि दादांना आम्ही पत्र देखील तशा पद्धतीचं दिलेलं आहे की बाबा वहिनींना तुम्ही संधी द्या आणि नुसती संधी देऊ नका तर त्यांना मंत्री देखील करा. आणि मला असं वाटतं की एखादा माणूस जर त्याचा पराभव झालेला असेल तर या पराभवातून जर त्याला उभं करायचं झालं तर हा एक चांगला पर्याय आहे असं म्हणते तरी. कारण अनेक राजकीय जीवनामध्ये घडामोडी होत असतात आणि या घडामोडीनंतर अनेक परिवर्तनं देखील आपण या देशामध्ये झालेली पाहिलेत. पडलेल्या माणसांना देखील आता स्मृती इराणी वगैरे या लोकांना संधी परत एकदा मोदी साहेब देत आहेत अशी चर्चा आहे. मग आमच्या वहिनींना का देऊ नये. तर ही मागणी आमची ही सातत्यानं राहणार आहे. शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील परंतु या मागणीमुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ निश्चितपणे पुणे जिल्ह्यातील मिळाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला एक केंद्रीय मंत्रीपद देऊ केलं होतं मात्र तुम्ही कॅबिनेटवर अडून बसले यामुळे तुम्हाला मिळालं नाही. यावरून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते हे डिवचत आहेत, बोलत आहेत, या टीकेकडे कसं पाहत? एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादीला मंत्रीपदाची संधी ही 100% मिळणार. परंतु आता कॅबिनेट पाहिजे कारण की पूर्वी प्रफुल्लबाई हे कॅबिनेट मंत्री होते. तर माणसाची सिनियरिटी पण लक्षात घेतली पाहिजे. मग सिनियरिटी खाली करून त्यांना तुम्ही राज्यमंत्रीपदाचं जर त्या ठिकाणी जबाबदारी देत असेल तर ते राष्ट्रवादी पक्षाला मान्य नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामधनं मार्ग निघाला एवढा काही मोठा इश्यू नाही आहे. दादा आहेत, महायुती आहे आमची आहे आणि महायुतीमध्ये थोडासा उशीर झाला तरी योग्य निर्णय आदरणीय मोदी साहेब घेतल्याशिवाय राहणार नाही. कसं बघता अजितदादांचा हा पुणे जिल्हा आहे, बालेकिल्ला आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या मित्रपक्षाचे दोन खासदार निवडून गेलेले, श्रीरंग बारणे असतील, मुरलीधर मोहळे खासदार झाले आणि काल मंत्रीसुद्धा झाले. मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव आणि दुसरीकडे आढळराव पाटील तुमचे उमेदवार होते, हा मोठ्या मताधिक्याने पराभव झालेला आहे. याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे? तुम्ही अध्यक्ष आहेत, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकत असता. राजकीय जीवनामध्ये जय पराजय या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि आपण नुसतं पराभव झाल्यानंतर घरी बसायचं याच्यापेक्षा प्रत्यक्षात पुन्हा एकदा कामाला लागून कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आपण करायला लागतो. आणि वहिनी पराभूत झाल्या म्हणजे परत जिंकून येणार नाही असं काही नाही आहे. परत एकदा परिवर्तन हा नियतीचा नियम आहे, त्यामुळे परिवर्तन कधीही होऊ शकतं. आणि आम्ही तर मागणी केलेली आहे की आता वहिनींना राज्यसभेवरती घ्या कारण आमच्याकडे जागा जर आहे तर निश्चितपणाने प्रभावीपणे वहिनी काम करतील. त्यामुळे पराभवाने खचून जाणाऱ्यापैकी वहिनी नाही किंवा दादा नाही किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते देखील नाही. आणि या पराभवाला योग्य रीतीने उत्तर विधानसभेच्या वेळी आम्ही देऊ. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांच्यासाठीही कॅबिनेट मंत्रीपद मागितलं जात आहे. तुम्ही म्हणताय की सुनेत्रा पवार यांना देखील राज्यसभेवर घेऊन त्यांनाही मंत्रीपद दिलं जावं. राष्ट्रवादीची अपेक्षा दोन मंत्रीपदाची असं असं आहे का? एक लक्षात घ्या, जर महाराष्ट्रामध्ये जर राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून या महायुतीला ताकद देत असेल तर मागणी करणं काय चुकीचं तेव्हा? आणि देऊ शकतात ना जर त्यांनी मनावरती घेतलं मोदी साहेबांनी तर एक काय दोन देऊ शकतील हा विश्वास आहे आम्हाला. कारण की तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं काम देखील अजित पवारांनी केलं आहे ना, त्यामुळे
त्याचा परिणाम ज्या इलेक्शनच्या निमित्तानं आपल्याला दिसून येतो ते देखील आपण शोधलं पाहिजे ना, आणि ही संधी मिळावी ही मागणी आमची कायम आहे. अमोल मिटकरी जे म्हणतात की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणावं तशी ताकद ही भारतीय जनता पक्षाकडून आणि जे मित्रपक्ष शिवसेना होती त्यांच्याकडून मिळाली नाही, त्यांचा आरोप तुम्हाला पटतो का? तुमचं काय मत आहे? असं नाही, याच्या संदर्भात अजितदादांनी खुलासा केलेला आहे की बाबा सगळ्यांनी काम केलेलं आहे. आता कसं त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं आणि परंतु काम सगळ्यांनी केलेलं आहे. आता पराभव झाला ही गोष्ट वेगळी, परंतु का झाला का याच्यामध्ये काही फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे. मराठा आरक्षणाचा जो विषय होता त्याची एक सुप्त लाट होती, मुस्लिम समाजाची एक सुप्त लाट होती, संविधानाच्या संदर्भामध्ये जो गैरसमज आघाडीने करून दिलेला होता तो नागरिकांना भावला, त्याचा देखील परिणाम या निवडणुकांवरती झाला आणि या परिणामाच्या माध्यमातून तो पराभव झालेला आहे. पण ठीक आहे, याच्यानंतर विधानसभेला काही ज्या चुका झाल्या असतील त्या सुधारण्यात येतील. विधानसभेपर्यंत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकापर्यंत ही महायुती टिकणार नाही असं चर्चा होतात, तुम्हाला काय वाटतं? असं काय होणार नाही, महायुती ही कायम राहील आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित, धन्यवाद.